नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT कडून विद्यार्थी मित्रांनो जे हिवाळी परीक्षा घेतलेल्या होत्या त्या हिवाळी परीक्षेचे विंटर 2022 चे रिझल्ट लागलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट तुम्ही पाहिला असालच. रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला MSBTA.org.in या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट पाहायचा असेल तर तुम्ही रिझल्ट सेक्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथं रिझल्ट दिसून जाईल. तर त्यात तुम्हाला इथं सिलेक्ट एनरोलमेंट और सीट नंबर टाकायचा आहे इथं, आणि सीट नंबर किंवा एनरोलमेंट नंबर दोन्हीपैकी एक टाकायचा आहे. नंतर तुमचा कॅचपॅड टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला शो रिझल्ट करायचा आहे. तर नंतर त्यानंतर तुम्हाला इथं रिझल्ट दिसून येईल. तर जो कॅपचा जो आहे तो बरोबर टाकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. तर सर्व जे हिवाळी परीक्षा होत्या त्या हिवाळी परीक्षेचे सर्व सर्व ब्रँचेसचे रिझल्ट लागलेले आहेत. फार्मसीचे रिझल्ट लागलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आता रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे विषय बॅक आहेत किंवा ज्यांचा सब्जेक्ट एक विषय बॅक आहे, दोन विषय बॅक आहेत किंवा अख्खा सेमिस्टर बॅक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत किंवा विद्यार्थी मित्रांनो जे पास झालेले आहेत परंतु पेपरमध्ये कमी मार्क पडले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून त्यांना मी फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर गुण पडताळणीचे सर्व अपडेट आपण पाहूया. तर त्यात असं स्पष्ट दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, जे तुम्ही इथे स्क्रीनवर पाहू शकता, गुण पडताळणी व फोटोकॉपी बाबतचे वेळापत्रक. त्यात गुण पडताळणी व फोटोकॉपी कॅन्डिडेटद्वारे अर्ज करण्याचा तारीख जो आहे तो तुम्हाला इथं 24 ते 27 तारखेदरम्यान दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. 24 ते 27 तारखे म्हणजे 3 दिवसात तुम्हाला फोटोकॉपीचा अर्ज करायचा आहे. नंतर इन्स्टिट्यूट लॉग इन कडून जे छाननी अर्ज कन्फर्म करण्याचा कालावधी आहे तो 25 ते 28 तारीख दिलेली आहे, आणि RBTA लॉग इन कन्फर्मेशन एकत्रित 25 ते 1. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे तुमचं फोटोकॉपी अर्जानुसार संबंधित गुणमूल्यांकन केंद्र व विभागीय कार्यालयांना माहिती पाठवण्याचा दिनांक हा 2 तारखेला आहे, आणि गुणमूल्यांकन केंद्र मंडळाच्या निर्देशानुसार मूळ उत्तर पत्रिकांमधील गुणांची पडताळणी करण्याचा सही कार्यवाही व मूळ पत्रिकेच्या छायाप्रती काढण्याचा कालावधी हा 2 ते 6 तारखेदरम्यान आहे, आणि तुमचा गुणमूल्यांकन केंद्राने कार्यवाही पूर्ण करून संबंधित PCDC कडे खालील प्रमाणे सीलबंद पाकिटे पाठवण्याचा कालावधी व मूळ पत्रिका चेंज केस व नो चेंज प्रकरणाची मूळ पत्रिका तुम्हाला तुमच्या जे तुमचे झेरॉक्स ज्या असणार आहेत फोटोकॉपीच्या प्रती, ह्या तुम्हाला 6 तारखेला मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात घ्या. आणि इथं गुणबद्दल चेंज केस विभागीय कार्यालयाने 3 सदस्यीय समिती गठीत करून तपासण्याचा मंडळाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याचा कालावधी हा 10 ते 11 तारखेदरम्यान आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला जर प्राप्त फोटोकॉपी पाकिटे संस्थांनी आहे वर्गीकरण संबंधित संस्था त्यांनी आहे PCDC पाठवण्याचा कालावधी हा 10 ते 12 तारखेदरम्यान आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही सर्व इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि संस्थेने नोंद करून संबंधित विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका फोटोकॉपी देण्याचा कालावधी हा 14 तारखेला ते 15 तारखेला तुम्हाला तुमचं कॉलेज हे मिळून देऊन जाईल. तर इथं तुम्हाला चेंज नो चेंज हे तुम्हाला तुमच्या कॉलेजवर कळेलच, परंतु तुमच्या हातात ज्या वेळेस येईल ती 14 तारखेला तुम्हाला मिळून जाईल. तर जर तुम्हाला जर पुनर्मूल्यांकन जर करायचं आहे, पुढचं जर फॉर्म भरायचा, तर ह्याचे सुद्धा टाइम टेबल MSBT जाहीर केलेलं आहे. तर त्यात तुम्हाला पण इथं 15 तारखेनंतर 15 ते 17 तारखेनंतर तुम्हाला पुनर्मूल्यांकनासाठी तुम्हाला तुमचा पेपर पाठवता येतो. तर त्यासाठी वेगळी फी असते लक्षात घ्या. तर इथं विशेष सूचना दिलेली आहे, वेळापत्र सूचना फलकावर लावून विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणावे. आणि तर माहिती तुम्हाला सांगितलेलीच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशी ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाविषयी जर कोणाला अडचण जर येत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.